कृषि विकास प्रतिष्ठान की ओर से धर्मपेट के वनामति सभागार में डॉक्टर सी डी माई कृषि विशेषज्ञ पुरस्कार समारोह आयोजित किया गया, जहां केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने जोर देकर कहा कि यदि विदर्भ की कृषि विकास दर को 22% तक बढ़ाना है तो फसल प्रणाली पर फोकस बदलना होगा। किसानों को फसल प्रणाली का अध्ययन करने और उसे बदलने की जरूरत है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि इस बारे में सोचें कि दुनिया में किस चीज की सबसे ज्यादा मांग है और उससे बढ़ाए, क्योंकि अब भारत कृषि उत्पादों की कीमतें तय नहीं कर सकता। कृषि वस्तुओं की कीमतें वैश्विक अर्थव्यवस्था पर निर्भर करती है। इस कार्यक्रम में कृषि उत्पाद के लिए विशेष प्रयास करने पर नासिक के सह्याद्री फॉर्म के प्रबंधक निदेशक डॉक्टर विलास शिंदे को साल 2023 का डॉक्टर सी डी माई कृषि विशेषज्ञ पुरस्कार केंद्रीय मंत्री गडकरी के हाथों प्रदान किया गया। 1,00,000 रुपए नकद शाल श्रीफल व सम्मान चिन्ह पुरस्कार स्वरूप उन्हें दिया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता किसान संघ के संस्थापक सदस्य विजय जावंधिया ने की। वहीं डॉक्टर पंजाब राव देशमुख कृषि महाविद्यालय के कुलपति डॉक्टर शरद गडाग एवं कृषि वैज्ञानिक चयन बोर्ड के पूर्व अध्यक्ष पूर्व वरिष्ठ कृषि वैज्ञानिक डॉक्टर सी डी ई माई डॉक्टर गिरीश गांधी की मंच पर प्रमुखता से उपस्थिति रही। इस अवसर पर मार्गदर्शन करते हुए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि विदर्भ की कृषि विकास दर को बढ़ाने के लिए संतरा कपास बांस पर अध्ययन वाले एक थिंक टैंक की आवश्यकता है। उनकी सलाह के अनुसार ये तय करना संभव होगा कि दूध से लेकर सोयाबीन तक के काम में किसी दृष्टि और तकनीक का उपयोग किया जाए। मुळामध्ये अनेक गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजीचा विकास झाला आहे, त्यामुळे आज जी परिस्थिती आहे ती आहे, जावंदी यांनी सांगितली ती आहे, पण त्याच्यावर आपल्याला मात करायची असेल तर कोणत्या दिशेने केली पाहिजे। आता मी गडाख साहेबांना म्हटलं की याची तुम्ही स्ट्रेंथ आणि विकनेसेसच्या आधारावर याचं एक आपण नक्कीच हे केलं पाहिजे, कारण विलास शिंदेंचं उदाहरण खूपच सक्सेसफुल आहे, मी स्वतः बघून आलो ते। आणि ते आज कसं आहे की बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट आणि लॉस महत्वाचा आहे। बँका तुम्हाला तेव्हाच कर्ज देतात की जेव्हा तुमचा प्रॉफिट आणि लॉस अकाउंट बरोबर असेल। तर आता मला हिम्मत हे माझं कॅपिटल होतं, अक्कल कमी होती, पण त्याच्यामुळे आता मला लक्षात आलं की माझं वय आता 65 वर्ष झाल्यामुळे थोडं हिम्मत कमी झाली, कारण आता माझ्या परिवार 1,800 कोटी कर्ज आहे। मी हे सगळे प्रयोग केले आणि करतो, आणि करण्याच्या मागे बिझनेस किंवा व्यापारिक भावना नाही। आता मी 22 कंटेनर भाज्या आयक्वेपमध्ये टाकून कॅनडा आणि अमेरिकेत पाठवतो, या करता की जसे हे करतात तसं। मी आमच्याकडे गळ्यात एक गोगटे म्हणून आमचे आमदार होते देवगडचे, त्यांचा एक आपूस आंब्याच्या पासून ते पल्प तयार करायचे, ते अडचणीत आले, बँक ऑफ महाराष्ट्र यायला लागली, अशी ट्रीटमेंट त्यांनी करायला लावली। म्हणजे आणखी कोणी असतील, अनेक माजी कुलगुरू असे असतील की जे अशा पद्धतीने काम करत असतील, त्यांची नावं मला माहीत नाही, हे माझं अज्ञान आहे। त्यांनी कृपा करून असं समजू नये की मी काहीतरी एकाला कोणाला तरी हे करतो म्हणून, तर अशा पद्धतीनं काम करणारे शास्त्रज्ञ हवे आहेत, अशा पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत, नितीनसारखे नेते हवे आहेत आपल्याला। आज त्यांनी आणि मग माई साहेब म्हणाले की नाही असं काही करू नका, मी काही एवढं मोठा नाही। मी म्हटलं की तुमच्या नावाच्या माध्यमातून काहीतरी तरुणांना प्रेरणा मिळेल। मागच्या वर्षी आपण सुधीर भोंगळेचा कार्यक्रम त्याला पुरस्कार दिला होता, यंदा विलास शिंदेला देतो आपण, या निमित्ताने एक चर्चा होऊ शकते म्हणून हा एक प्रयत्न केला। त्यांनी मान्यता दिली, त्याबद्दल मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। विलासनी हा कार्य हा पुरस्कार स्वीकारला, त्याबद्दल विलासचंही मी अभिनंदन करतो, आणि आपण सर्व आला पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। ज्या पाहुण्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं, शरदराव आहेत, विजय जावंदी आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करतो। आणि आज दोघांचे वाढदिवस आहे, माई सारांचा वाढदिवस आहे आणि दुसरे आमचे नरेश अरसडे आहेत, ते आमच्या संस्थेचे विश्वस्त आहेत, त्यांचाही वाढदिवस आहे। आपल्या सर्वांच्या वतीने दोघांना शुभेच्छा देतो आणि थांबतो, धन्यवाद। नितिन गडकरी के अनुसार जब तक विदर्भ में प्रति एकड़ 20 क्विंटल कपास, प्रति एकड़ कम से कम 15 क्विंटल सोयाबीन और 30% संतरे का उत्पादन नहीं होता, तब तक अन्य बातों पर विचार नहीं किया जा सकता। सबसे पहले उत्पादन और उत्पादन की गुणवत्ता बढ़ानी होगी, आपूर्ति और मांग पर विचार करना होगा, उसके बाद ही हम अन्य चीजों में आगे बढ़ सकते हैं। एनबीसी न्यूज के लिए अजित कुंवर के साथ अक्सान सारी की रिपोर्ट।